महिला सुरक्षा व सायबर सुरक्षा बद्दल पुणे पोलिसांना FICCIचा अवॉर्ड मिळाला आहे। तांत्रिकरणाचा वापर करून देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांसाठी पुणे पोलिसांना फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रियल चा स्मार्ट पोलिसिंग अवॉर्ड 2017 पुणे पोलिसांना मिळाला आहे। दिल्ली येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात आयुक्त रश्मी शुक्ला यांनी हा अवॉर्ड स्वीकारला। FICCI स्मार्ट पोलिसिंग अवॉर्ड 2017 साठी देशभरात सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस व स्टेट पोलीस फोर्सेस यांच्या 133 घटकांनी सहभाग घेतला होता। या कार्यक्रमामध्ये महिला सुरक्षा व सायबर सुरक्षा या विषयावर महाराष्ट्रातील पुणे पोलीस दलाला स्मार्ट पोलिसिंग अवॉर्ड 2017 ने सन्मानित करण्यात आले। भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ता आणि खासदार मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते रश्मी शुक्ला यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। जास्तीत जास्त महिलांना याचा फायदा होणार असल्याचे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। पुणे पोलिसला महिला सुरक्षा आणि सायबर सुरक्षा मध्ये जे काही चांगले काम केले आहे त्यासाठी फिक्कीने स्मार्ट पोलिसिंगच्या अंतर्गत नवीन उपक्रम होते यासाठी विशेष पुरस्कार दिला आहे। पुणे पोलिसांनी जे बडी कॉप की संकल्पना राबविण्यात आली होती त्यामध्ये बडी म्हणजे मित्र आणि कॉप म्हणजे पोलीस। जे पोलीस आहे ते तुमचा जिम्मेदार मित्र आहे, तुमचा सल्लागार आहे, हे तुम्हाला जेव्हा वाटेल तो उपलब्ध आहे। हे बडी कॉप महिलांसाठी सिंगल पॉइंट कॉन्टॅक्ट आहे। जरी कोणी महिलाला काही प्रॉब्लेम झाली ते बहुतेक पोलीस स्टेशनला जाणार नाही किंवा टाळाटाळी करणार, तो जो बडी कॉप आहे त्यांचा मित्र आहे, जो मित्र सारखा वागतो, त्या महिलाला काय करता येईल, कशा तुमची तक्रार घेता येईल आणि पोलीस ताबडतोब त्यांच्यावर ऍक्शन घेत आहे। म्हणून पुणे पोलिसला आणि महाराष्ट्र पोलिसला बडी कॉप या उपक्रमासाठी महिला सुरक्षावर पुरस्कार मिळालेला आहे। आणि बडी कॉप मध्ये प्रत्येक महिलाला असं वाटतं की तो बडी कॉप त्यांची स्ट्रेंथ आहे। सध्या हे बडी कॉप जे IT सेक्टरमध्ये महिला काम करत आहे त्यांच्यासाठी आहे। आता लवकरात लवकर मला वाटतंय की जुलैचे शेवटची जुलैपर्यंत हे बडी कॉप प्रत्येक महिलांसाठी उपलब्ध होणार आहे। याचे सोबत जे आमच्या सिटी सेफ ॲप आहे, जो प्रत्येक महिलांसाठी ते कुठे आहे जिथे कुठे असणार त्यांची मदतीसाठी पोलीस येणार आहे आणि त्यांची मदत करणार आहे। हे रिअल टाइम आणि अप्रोप्रिएट लोकेशनवर होणार आहे। यासाठी इंटरनेटची गरज भासणार नाही, GPSची गरज भासणार नाही। हे स्वतः महिलांची लोकेशन शोधून सेल्युलर ट्रायंग्युलर टेक्नॉलॉजीवर बेस असल्यामुळे त्यांची लोकेशन शोधून पोलीस स्टेशन, कंट्रोल रूम, PI, ACP आणि DCP सांगणार आहे आणि निअरेस्ट पोलीस तो महिलांची मदतसाठी धावणार आहे। बडी कॉप सोबत हे सिटी से महिलांसाठी एक वरदान ठरेल अशी आमची अपेक्षा आहे।